औरंगाकडे पाठवण्याची सगळी सोय आमच्याकडे आहे. महाराष्ट्रामध्ये दंगल होणार आहे, दंगल होणार आहे असा किंचाळत बसतोय आणि तेव्हापासून या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. तर मग औरंगावरचं प्रेम नेमकं कोणाचं आहे? काही दिवसापासून महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये काही जिहादी कार्टे औरंगाचे काही स्टेटस मोबाईलवर ठेवत आहेत, काही त्या टिपूची आताही चाटत आहेत. तर ह्या लोकांना जास्त जगर औरंग्या आणि टिपूचा अगर प्रेम उफळून येत असेल आणि जास्त त्यांची आठवण येत असेल आणि ही अगर मस्ती आमच्या महाराष्ट्रामध्ये बंद केली नाही तर औरंगाकडे पाठवण्याची सगळी सोय आमच्याकडे आहे. महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, इथे कुठल्याही पद्धतीची छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी चालणार नाही. ज्या औरंगाविरोधात छत्रपती शिवरायांनी लढा दिला, हिंदवी स्वराज स्थापन केलं, त्या औरंगाची आठवण अगर कोणाला जास्त येत असेल तर त्याच्या फोटोच्या बाजूला फोटो लावून त्याच्यावर हार चढवण्याची सोय आमच्याकडे चांगल्या पद्धतीने आहे. पण मुद्दा असा आहे की कोल्हापूर असेल, संगमेर असेल, या पद्धतीचे प्रोत्साहन कोण देत आहे, का देत आहे? काल संगमेरमध्ये पण हिंदू जन आक्रोश मोर्चा अतिशय शांत पद्धतीने जात होता आणि मग त्यानंतर एका जमावाने, जिहादी विचाराच्या जमावाने येऊन त्यांच्यावर दगडफेक केली. कोल्हापूरमध्ये पण आज सकाळपासून हिंदुत्ववादी विचाराचे सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. मला त्यांचं समर्थन करतो. पण अशा पद्धतीचं अचानक या औरंगावरचं प्रेम हे काय अचानक आलेलं नाही आहे. जसा सकाळी देवेंद्रजीने उल्लेख केला की काही दिवसा अगोदर काँग्रेसचा एक नेता दंगलीबद्दल बोलतो आणि लगेच काही दिवसानंतर औरंगाच्या फोटोचा स्टेटस दाखवला जातो, फोटो स्टेटसवर ठेवला जातो. काही महिन्यापासून संजय राजाराम राऊत महाराष्ट्रामध्ये दंगल होणार आहे असा किंचाळत बसतोय आणि तेव्हापासून या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीचं सरकार असताना याकूब मेननच्या कबरीचं सुशोभीकरण कोणी करून घेतलेलं, कोणी तिथे दिवे बल्ब लावलेले, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री तेव्हा कोण होता? महापालिकेवर महापौर संजय राजाराम राऊतच्याच मालकाचा होता. औरंगाचं जे काही थडगं आहे त्याचं सुशोभीकरण कोणी केलेलं? संजय राजाराम राऊतच्या मालकाच्याच सरकारच्या वेळी झालेलं ना. तर मग औरंगावरचं प्रेम नेमकं कोणाचं आहे? म्हणून परत परत अगर अशा पद्धतीचं हिंदू समाजाला अगर डिवचण्याचं कोण काम करत असेल तर खपून येणार नाही आमचं सरकार. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे छत्रपती शिवरायांचे दोघंही मावळे आहेत,
ज्या औरंगजेबांच्या विरुद्ध आमच्या शिवरायांनी संघर्ष केला त्या औरंगजेबाची एकही आठवण कोणीही प्रेम त्या औरंगजेबाचा जास्त करत असेल तर त्याला काय ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही ठेवणार नाही. पोलीस पोलिसांचं काम करेल आणि हिंदुत्ववादी संघटना काय भूमिका घेतील कशी तुमची मस्ती उतरवतील ही योग्य वेळी तुम्हाला